नारायण राणेंनी काँग्रेस सोडून नवीन राजकीय पक्ष काढलाय, मात्र काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकरांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयाच्या बोर्डवर अजूनही नारायण राणेंचाच फोटो लावलेला आहे. इतकंच नाही तर दादर मधल्या टिळक भवन या काँग्रेसच्या कार्यालयात सुद्धा राणेंचा अनेक ठिकाणी फोटो बघायला मिळतोय आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मिलिंद तांबे यांनी. नारायण राणे यांनी काँग्रेस पक्ष सोडला आणि आपली वेगळी चूल मांडत आपला स्वतःचा राजकीय पक्ष देखील काढला. मात्र याच्यानंतर देखील काही राणे समर्थक जे काँग्रेसचे आमदार आहेत ते आताही नारायण राणे यांच्या बाजूनं असल्याचं दिसतंय. माझ्या मागे आपण बघू शकतो की काँग्रेसचे आमदार जे आहेत कालिदास कोळंबकर यांचं हे जनसंपर्क कार्यालय आहे. मात्र या कार्यालयाच्या वरती जो बोर्ड आहे तिथे आपण बघू शकतो की नारायण राणे यांचा दिमागात हसरा फोटो आपल्याला आत्ताही दिसतोय. या बोर्डवर काँग्रेसचे अनेक राजकीय नेते आहेत आणि त्यांच्यासोबतच नारायण राणे यांचा देखील फोटो इथं आपल्याला बघायला मिळतोय. आपण बघतो की नारायण राणे यांनी काँग्रेस पक्ष सोडल्याच्या नंतर कालिदास कोळंबकर नक्की काय करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. मात्र कालिदास कोळंबकर हे आत्ताही काँग्रेसमध्येच आहेत. मात्र या फोटोमुळे आपण बघतोय की आता कालिदास कोळंबकर नक्की नारायण राणे यांच्या सोबत आहेत की काँग्रेस पक्षामध्ये आहेत, अशा प्रकारचा प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला आहे. आणि हा बोर्ड जो आहे, हा फोटो जो आहे, तो अगदी दादरमधलं जे काँग्रेसचं टिळक भवन हे जे कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या समोरच हे ऑफिस आहे. इथून अनेक दिवसभर काँग्रेसचे नेते मंडळी जे आहे ते जात असतात आणि हा बोर्ड बघत असतात. मात्र यावर कोणीही आक्षेप घेतलेला नाही. याच्यामुळे आता नारायण राणे यांच्यासोबत काँग्रेसचे अनेक आमदार जे आहेत ते आहेत की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र आता या सर्व प्रकरणाची काँग्रेस पक्षश्रेष्ठी दखल घेतील का आणि कालिदास कोळंबकर यांच्यावर कारवाई करतील का हेच बघावं लागेल. कॅमेरामन राकेशसह मिलिंद तांबे, साम टीव्ही, मुंबई.